विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एका जाहीर सभेत बोलताना परळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी लग्नाळू मुलांची लग्ने लावून देण्याबाबतचे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य अतिशय चर्चेत आले होते. त्यानंतर आता निवडणुकीच्या निकालानंतर काही लग्नाळू कार्यकर्ते राजेसाहेब देशमुख यांना फोन करून याबाबत विचारत आहेत. याला राजेसाहेब दिलखुलासपणे काय उत्तर देतात ते बघा. हॅलो, हॅलो, हा कोण बोलतो? राजेसाहेब देशमुख सर. साहेब, मी तुम्हाला मतदान केलं, सगळ्या गोष्टी केल्या. बोला सर. साहेब, ते लग्न हॅलो लग्नाचं काय झालं म्हणलो? काय आता पाळलं तुम्ही ना, आता कसं लग्न होईल? मी स्वतः मतदान केलं. आल्यावर होतो, पण आम्ही आशेनं मतदान केलं तुम्हाला. त्याला काय करावं साहेब? आता जीवाचं देऊ नका, आशा ठेवून द्या. काय करावं? तुमच्या कामातच होतो साहेब. ऐका ना, आलो असतो तर तुमच्या कामात होतो का नाही? 27 वर्ष झाले माझं. आता पूर्ण म्हणजे 28 म्हणजे 32 होतो. 32 म्हातारा होईल की नाही? तुला फोन देणार आहे मला. म्हणून तर लोकांनी म्हणलं होतं ती टाळू नका, आता एकदा द्या ही बाबा. त्याशिवाय आत्महत्या करतो बघा. आता पर्याय करू नका. करू नका, मी आहे तर करू नका. मी आहे ना, मी आहे, चिंता करू नका.